नमस्कार मित्र हो, मी सुनील नेते आयटीआय गुरुजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। तर बघा, जसं की तुम्हाला माहित आहे की आयटीआय ऍडमिशन 2021 ची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे, रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहे, ठीक आहे। तर त्याच्याबद्दल मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं। जर अजून तुम्ही तो बघितला नाही तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ज्याच्यामध्ये मी एकदम डिटेल मध्ये सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन पासून तर तुम्ही शेवटपर्यंत, म्हणजे 8 स्टेप असतात जोपर्यंत फीज जमा करतात, 8 स्टेप असतात, तर त्या एकदम डिटेल मध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ठीक आहे। जर तुम्हाला ऍक्युरेटली फॉर्म भरायचा असेल तर नंतर ऍडमिशन करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत असतात त्याच्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ जो आहे हा बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे। तर जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, टायटलमध्ये बघितलं असेल की तुमचा जो आयटीआयचा फॉर्म आहे तो मी भरणार आहे। आता सगळ्यांचाच नाही भरणार आहे, त्याची एक पॉलिसी, एक स्कीम जी आहे ती मी तयार केलेली आहे, ठीक आहे। तर जी गोष्ट आहे ती अशी आहे की मी जास्तीत जास्त 100 विद्यार्थ्यांचे आयटीआयचे जे रजिस्ट्रेशन वगैरे जे आहे ते करून देणार आहे, ठीक आहे। रजिस्ट्रेशन करण्यापासून तर फी भरण्यापासून तर जे ट्रेड निवडणे, आयटीआय म्हणजे काय प्रिफरन्स निवडणे, ह्या सगळ्या गोष्टी शेवटच्या फेरीपर्यंत जो एक टेक्निकल सपोर्ट असतो त्या गोष्टी जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, ठीक आहे। तर त्याची एक फीज सुद्धा मी ठेवलेली आहे, बघा ती जी फीज आहे, म्हणजे फीज आणि जे तुम्हाला कास्टवाईज जी रजिस्ट्रेशन फी लागते ती वेगळी, ठीक आहे। तर रजिस्ट्रेशन फी जी ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांना 150 रुपये आहे आणि जे कास्टवाले कॅन्डिडेट ज्यांचे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी 100 रुपये एवढी रजिस्ट्रेशन फी आहे, ठीक आहे। आता ही झाली रजिस्ट्रेशन फी, आता माझी फी, ठीक आहे, की आयटीआयचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा, त्याची डिटेल भरायची, 8 डिटेल भरायच्या लागतात, भराव्या लागतात, त्या भरायच्या नंतर तुमचे प्रिफरन्स फॉर्म भरायचे, म्हणजे कोणते आयटीआय कोणते ट्रेड पाहिजे तुम्हाला, त्या गोष्टी भरायच्या, तुमचं अलॉटमेंट लेटर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या मी स्वतः करून देणार आहे। आणि त्याची जी फीज आहे ती मी 150 रुपये ठेवलेली आहे, आणि ही जी आहे ही लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे। जसं की 80 किंवा 100 विद्यार्थी जर झाले समजा, म्हणजे रजिस्ट्रेशन जर केले मी, तर त्याच्या पुढे करणार नाही, कारण एवढंच मी करू शकतो, कारण तेवढाच माझ्याकडे वेळ आहे आणि तेवढाच वेळ मी देऊ शकतो, ठीक आहे। त्याच्यामुळे तुमच्या जेही अगोदर येतील त्यांच्या फॉर्मवर, रजिस्ट्रेशनवर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जाईल आणि एक टेक्निकल सपोर्ट म्हणून तुम्हाला जो आहे तो मिळेल। त्याच्यामुळे जर तुम्हाला आयटीआय ऍडमिशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन माझ्याकडून करून घ्यायचं आहे, सर्व आयटीआय ऍडमिशन होईपर्यंत, अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत जर सगळी प्रोसेस आहे ती माझ्याकडून करून घ्यायची आहे, तर ती एक जी फीज आहे ती तुम्हाला भरायची आहे। आता त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे, मला व्हॉट्सअप करायचा, व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथं दिसत आहे, मला व्हॉट्सअपवर हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, हे सर्व डॉक्युमेंट्स, जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लागू नसणार आहे, ठीक आहे। तर बाकीचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते मला व्हॉट्सअप तुम्ही करा, जस्ट फोटो जरी काढले तरी चालतील, ठीक आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं, तर जेही इंटरेस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांनी नक्की मेसेज करा। बस, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकवर, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची। धन्यवाद।